नमस्कार, मी मयुरेश वाघ, आपण पाहत आहात न्यूज 11 महाराष्ट्र। रिक्षा प्रवासाच्या भाड्याबद्दल पहिला म्हणजे आता जे 1 ते 5 पर्यंत जे रिक्षाच्यावर बहिष्कार टाकायचा आहे ते सगळीकडे मेसेज फिरल्याने पब्लिक खरोखर 1 ते 5 तारखेपर्यंत बहिष्कार टाकेल। महत्त्वाचं म्हणजे हा बहिष्कार एवढ्यासाठी आहे का, कोविड काळात फक्त दोन पॅसेंजर घ्यायचे होते, पेट्रोलचे भाव वाढले ते पण आम्हाला माहिती आहे, पण पेट्रोलचे भाव जेव्हा 80-85 रुपये होते तेव्हा फक्त इथून विरार ईस्टवरून चंदनसरपर्यंत 12 रुपये फक्त भाडं होतं आणि तेव्हा 4 पॅसेंजर जायचे। आत्ता त्यांनी भाडं वाढवलं का तर सोशल डिस्टन्स पाहिजे, दोन फक्त पॅसेंजर घ्या आणि म्हणून 20 रुपये भाडं केलं। आत्ता भाव आहे पेट्रोलचा 100 रुपये, म्हणजे 20 रुपयापर्यंत साधारणतः वाढलेला आहे आणि पॅसेंजर 4-4 घेतात, हा अन्याय नाही का पब्लिकच्यावर? फक्त 20 रुपये भाड्यासाठी तुम्ही दुप्पट जर हे करणार असाल, भाडं आकारणार असाल, तर पब्लिक किती दिवस सहन करणार? आणि तो बहिष्कार टाकल्याशिवाय रिक्षा चालक मालक कोणी त्याची दखल घेणार नाही। याच्यावर तोडगा निघायला पाहिजे का? तोडगा 100% निघायला पाहिजे, कारण त्यांना पण पब्लिकला पण कोविडच्या काळात फटका जसा बसला आहे तसा रिक्षावाल्यांना मग फटका बसलेला आहे, पण त्यांनी पण समंजसपणात आत्ताचा भाव पेट्रोल भाव आणि तुम्ही आता पॅसेंजर जर 4-4 जर घेणार असाल तर तुम्ही तो भाव कमी केलाच पाहिजे। म्हणजे रिक्षा भाडं आता 20 म्हणजे पहिला 12 रुपये होतं, 12 आता 20 रुपये आहे, तर 12 ऐवजी 15 केले तरी पब्लिक देईल असं मला वाटतं। मी सीमा सामंत आगाशी ओमकार नगरमध्ये राहते। 1 तारीखपासून 5 तारीखपर्यंत रिक्षावर बहिष्कार टाका असा मेसेज सगळीकडे फिरतो आहे आणि तो एकंदर बरोबर आहे, कारण कोविड काळामध्ये जेव्हा रिक्षा बंद झाल्या होत्या पूर्णपणे आणि नंतर सुरू झाल्या तेव्हा दोनच सीट घेत होते, दोन सीटसाठी ज्या छोट्या रिक्षा आहेत त्याच्यासाठी पर सीट 20 रुपये घेत होते, कारण अगोदर ह्याच रिक्षेमध्ये 4 सीट घेऊन पर सीट 15 रुपये घ्यायचे, म्हणजे 15 x 60 होत होते, म्हणून दोन सीटसाठी 60 केले। आणि ज्या मोठ्या रिक्षा आहेत त्यांचे पहिले 13 रुपये घेत होते, पण कोविड काळामधून चालू झाल्यापासून त्यांनी पर सीट 20 केले, पण आता त्यांच्यामध्ये 8 सीट घेऊनसुद्धा 20 रुपयेच घेतात आणि छोट्या रिक्षांमध्ये 4 सीट घेऊनसुद्धा ते 30 रुपयेच घेतात। म्हणजे दिवसाला आगाशी आणि विरार ह्या प्रवास करण्यासाठी प्रत्येकाला 60-60 रुपये द्यावे लागतात। आता पेट्रोलचा भाव वाढला म्हणून त्या लोकांनी हे पैसे वाढवलेले कमी केलेले नाही आहेत, पण पब्लिकसाठीसुद्धा असं नाही आहे ना की पैसे जास्त मिळतात म्हणून, पब्लिकसाठीसुद्धा त्यांना ऑफिसं बंद वगैरे त्यामुळे त्यांचे पण पगार कमी झालेत आणि त्या एवढ्या कमी पगारामध्ये असे 60-60 रुपये देणं हे शक्य नाही आहे। त्याच्यामुळे जे त्याने 1 ते 5 पर्यंत बहिष्कार टाकायचा ठरवलेला आहे तो सर्वानुमते बरोबर आहे। एक तर त्यांनी पैसे कमी करावे, 30 ऐवजी 20 घेतले छोट्या रिक्षांनी आणि मोठ्या रिक्षांनी 15 केले तरी हरकत नाही, पण आता जे काय त्यांनी 30-30 रुपये आणि 20-20 रुपये ठेवलेले आहेत ते त्यांनी कृपा करून कमी करावे ही नम्र विनंती। हा मेसेज मला पण आलेला आहे, पण रिक्षावाल्याची एकंदर मजुरी फार प्रमाणात वाढलेली आहे। ज्यावेळी कोरोनाचा काळ होता त्यावेळी स्वइच्छेने लोकांनी त्यांना 20 काय 50-50 रुपये पण दिले, पण आज लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, उत्पन्न नाही आणि रिक्षावाल्या रेट मात्र काही कमी केले नाहीत, जबरदस्तीने 20 रुपये घेतात। कोणत्या पैसे तुम्ही घेतात? त्यांच्याशी भांडणं लागल्या ते उद्धटपणाने बोलतात। सर्वसामान्य प्रवाशांनी किंवा सर्वसामान्य कामगारांनी आता करायचं काय? याला आता एकच एकमेव आता तुमच्यासारख्या पत्रकारांचा आणि समाजसेवकाचा आधार राहिलेला आहे, यांच्या विरोधात पोलीस स्टेशनात तरी कशी तक्रार करायची? काही पुरावा नसतो काही, आणि 20 रुपये घेतल्याशिवाय तर काही सोडत नाहीत, कोणालाच सोडत नाहीत। आणि 4 सीट घेतात, 4 नाही एका सीटचे 20 रुपये घेतात, 4 काय कधी 5 पण घेतले आम्ही बघितले आहेत। घेण्याबद्दलचं दुःख नाही, तुम्ही 5 घ्या पण प्रवाशाकडून पण पैसे कमी घ्या ना जरा थोडं, पण ते कमी घ्यायला बघत नाहीत पैसे। आम्ही पत्रकार महेश वाघ यांना विनंती केली आहे की तुम्ही आणि विराचे आपले समाजसेवक महेश देसाई यांना पण विनंती केली, तुम्ही पुढाकार घ्या आणि याच्यावर काहीतरी एक योग्य असा रस्ता काढा आणि प्रवाशांना मदत करा। माझं नाव विजय दत्तात्रय पवार, आता मी बँक ऑफ बडोदा जवळ। माझं एकच म्हणणं आहे की रिक्षाच्या ठीक आहे बा, जी काय आता चाललं आहे 4 सीट घेऊन ते व्हायलाच नको आहे, कारण पण जे तो त्यांनी रेट लावला आहे, इथून मनलेवर पडत जायचं असलं तरी पण 20 रुपये सीट आहे आणि मागे उतरायचं असेल ते म्हणते ठराविक रेट त्यांनी ठेवावं, मनलेवर पडासाठी वेगळा, बँक ऑफ बडोदासाठी वेगळा, असा रेट त्यांनी ठेवावा असं। म्हणजे जवळ अंतरात जायचं असेल तरी 20 घेतात, 20 आणि लास्टच्या स्टॉपला तरी 20 घेतात।
तर मग त्याला जे पाच मिनिटं जाणार त्यालाही आणि दहा मिनिटंही लागणार त्याला पण तेवढंच रेट ते योग्य वाटत नाही. काय म्हणणं आहे तुमचं, काय व्हायला पाहिजे? ते रेट थोडं कमी झाले बाबा. पुढे जाणार आहे तर लास्टच्या स्टॉपला जाणार त्याला ठीक आहे 20 रुपये, तर खाल्लं 10 रुपये का त्याचे का ज्यांना योग्य वाटेल ते रेट का ते हो त्याने. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.